वादग्रस्त ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठा राडा झाल्यानंतर प्रथमच सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी आपली पूर्ण बाजू मीडियासमोर मांडली आहे. ती ऑडिओ क्लिप माझी नसून मला माझ्या आयुष्यातून उठवण्याचा हा कट आहे, माझ्या नोकरीवर गदाळण्यासाठी हा संपूर्ण केलेला कट आहे. ती ऑडिओ क्लिप संपूर्णपणे बनावट असून मला अडचणीत आणण्यासाठीच ही खोटी ऑडिओ क्लिप बनवण्यात आल्याचा दावा महेश आहेर यांनी केला आहे. तसंच मला जीवे ठार मारण्याची सुपारी देण्यात आली होती त्याच्याबद्दलही गुन्हा मी नोपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. उलट माझंच कुटुंब गेल्या 4 वर्षापासून प्रचंड दहशतीच्या छायेत असून मी यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अतिक्रमणीविरोधात कारवाई करतो त्याचा राग मनात ठेवून हे सर्व प्रकार 2019 पासून सुरू असल्याचा आरोपही आहेर यांनी केला आहे. सर, ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे सोशल मीडियावर सगळीकडे, काय सत्यता आहे त्या ऑडिओ क्लिप मागची? ऑडिओ क्लिप कुठली मला सांगितलं म्हणजे मी त्यावर खुलासा करू शकेल. त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुम्ही असं सांगण्यात आलं आहे की महेश आहेर जे सहाय्यक आयुक्त आहेत ठाणे महानगरपालिकेचे, ते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या फॅमिलीला मारण्याच्या धमक्या वगैरे देत आहेत सगळ्या समोरचा, अशी एक ऑडिओ क्लिप आहे जी व्हायरल होती. मी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया दोन्ही मीडिया लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजले जातात त्यांना एवढं सांगू इच्छितो की मी माझ्या राज हल्ला झालेला आहे. सर्वप्रथम तो ऑडिओ जो व्हायरल झालेला आहे तो माझा नाही हे मी ठामपणे सांगतो, तो तपासाचा भाग आहे, माझा नाही आहे तो. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या नोकरीवर गदा येण्यासाठी आणि मला सार्वजनिक जीवनातून उठवण्यासाठी गेली 4 वर्ष 2019 सालापासून सातत्याने मी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवल्यामुळे माझ्यावर आरोप प्रत्यारोप आणि काही विशिष्ट ठराविक लोकांकडून केले गेले, माझ्यावर हल्ले यापूर्वी झालेले आहेत, त्या दप्तरी मी पोलीस नोंदणी केलेले आहेत, काही त्यांच्या समर्थकांवर मी फोर्जरीचे गुन्हे दाखल केले ज्यांनी महापालिकेच्या प्रॉपर्टीज विकल्या आणि ते गुन्हे मी मागे घ्यावे म्हणून माझ्यावर दबाव आला. माझ्याकडे त्याचे काही पुरावेही आहेत, ते योग्य वेळी मी जाहीर करेल, परंतु या प्रकरणात आता प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पोलीस तपास सुरू आहे. आणि माझी इलेक्ट्रॉनिक मीडियाला एकच विनंती आहे की अशा मला सार्वजनिक जीवनातून उठवण्यासाठी नोकरीवर गदा आणण्यासाठी अशा ज्या ऑडिओ क्लिप बोगस फेक बनावट तयार करून व्हायरल केल्या जात आहे माझ्याबद्दलच्या, त्या कृपया त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये, कारण पोलीस तपास सुरू आहे आणि जोर सत्य समोर येत नाही तोवर असल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवू नये, एवढेच माझी सर्वांना आग्रहाची कळकळीची विनंती आहे. कारण हा एक धादांत खोटा आहे, कट आहे माझ्याविरुद्ध. माझ्या कुटुंबाला पूर्ण माहिती आहे मी कोणाचं कुटुंब, मलाही फॅमिली आहे, मी पण एक कुटुंब उत्सल गृहस्थ आहे. उलट माझी फॅमिली गेली 4 वर्ष झाली अत्यंत तणावाखाली, माझ्या 2 मुली आणि मिसेस राहिलेले आहेत, त्यांना माहिती आहे मला रात्री बेरात्री दारू पिऊन कोण शिवीगाळ करायचं, ही बांधकामं तोडू नको, ती बांधकामं तोडू नको, हे करू नको, ते करू नको असं कोण करत होतं. आता मी कोणाचं नाव घेणं उचित नाही आहे, पण हे ह्या सगळ्या गोष्टीतनं घडलेल्या घटना आहेत, त्यातून मला ठार मारायची सुपारी पण दिली गेली, त्याची मी नवपाडा पोलीस स्टेशनला FIR पण दाखल केली, त्याच्यातून माझ्यावर हल्ला झालेला आहे. त्यांच्या समर्थकांवर मी फोर्जरीचे दाखल केले, चितळसर मानपड्याला नवपड्याला गुन्हे, त्याच्यात ते गुन्हे मागे गेले म्हणून